तळेगाव शिवारात महामार्गावर दिनांक 22 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कारने अचानक पेट घेतल्याने वाहन संपूर्ण जळाले असून चालकासह 2 प्रवासी बचावले आहेत. सविस्तर वृत्त असे की इगतपुरी येथील तळेगाव शिवारात महामार्गावर मुंबईहून नाशिक कडे जाणारी डस्टर कार क्रमांक MH48P5439 या वाहनाच्या बोनेटला अचानक आग लागली असता वाहन चालक मालक विलास विठ्ठल पितळे राहणार सामनगाव जिल्हा नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी महामार्ग सर्व्हिस रोडवरून नाशिकला जात असताना कार वाहनाच्या क्लच मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालकासह 2 प्रवाशांनी वाहनातून खाली उतरून प्रसंगावधान साधून सुरक्षेच्या दृष्टीने वाहन उभे केले असता वाहनाच्या बोनेट मध्ये आग लागलेली कळली. या घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे महामार्ग पोलिसांना दिली असता महामार्ग पोलीस पथक त्वरित घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाची गाडी पाचारण करीत वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र घटना समजताच इगतपुरी नगर परिषद व महामार्ग सुरक्षा पथकाची अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याने मदत कार्य मिळाले. या घटनेचा अधिक तपास महामार्ग पोलीस पथक करीत आहे. यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे महिंद्र कंपनीचे वरिष्ठ अधिकारी फायर ऑफिसर फायरमन अजय मसने गणपत आवघडे मनोज भंडांगे विशाल सकट MB खेताडे MN भटाटे नगर परिषदचे फायरमॅन व चालक नागेश जाधव फिरोज पवार सुभाष बागडे जमीर पटेल अजय तुपे गोलू भारुळे राज जावरे आदींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.